ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि यामुळे व्यापाऱ्यांनी राज्यातील कांदा बाजार समित्या बंद करून लिलाव बंद केले आहे. या निर्यात बंदीवर सरकार विरोधात रोष व्यक्त होत आहे. यावर विधानभवन बाहेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जो काही माल शेतकरी देतील तो सर्व माल केंद्र सरकार घ्यायला तयार आहेत. असं आहे की माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मी भेट घेतली. मी त्यांना विनंती केली की आपण एक्सपोर्ट हा सुरू केला पाहिजे. त्यावेळी त्यांनी ही बाब माझ्या लक्षात आणून दिली किंवा मला सांगितली की देशामध्ये कांद्याचं जे उत्पादन आहे, देशाला जेवढं कन्झम्पशन आहे त्याच्या 25-30% कमी देशामध्ये उत्पादन आहे किंवा स्टॉक आहे. अशा काळामध्ये जर आपण एक्सपोर्ट अलाव केला आणि माल जर बाहेर गेला तर मोठ्या प्रमाणात देशामध्ये टंचाई तयार होईल आणि सामान्य कन्झ्युमरला कांद्याचे भाव परवडणार नाहीत. आणि म्हणून आम्ही एक्सपोर्टची बंदी केली आहे. मी त्यांना ही विनंती केली की व्यापारी त्या ठिकाणी लिलाव बंद करतात, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. खरं म्हणजे जुना माल आता व्यापाऱ्यांकडे आहे, तो काही शेतकऱ्यांकडे नाही, पण नवीन माल हा शेतकऱ्यांकडनं येतो आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जेवढा माल शेतकरी देतील तेवढा माल, जो काही भाव आम्ही ठरवू त्या भावावर सगळा माल केंद्र सरकार विकत घ्यायला तयार आहे. जर व्यापारी लिलाव करणार नसतील तर सगळा माल आम्ही केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी खरेदी करू. कुठेही आम्ही शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही. तथापि अजूनही आमचा आग्रह हा चाललेला आहे की त्यांनी एक्सपोर्टला काही प्रमाणात का होईना परवानगी दिली पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज काँग्रेसने आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर